सायकोलॉजिकल कारण असतात, तसे कल्चरल बिलीफ्स पण असतात. असं म्हणून त्या विषयावर कामाला सुरुवात आम्ही केली. ती सुरुवात आम्ही 93 साली केली. 96 साली मला त्याचं प्रोजेक्टचं फंडिंग मिळालं आणि तो प्रोजेक्ट सुरू व्हायला 99 साल उजाडलं. आणि मग ते 4 सालापर्यंत डेटा कलेक्शन, 6 सालापर्यंत एकही पब्लिकेशन नाही, आणि असं सगळी परिस्थिती होती. मग त्याच्यानंतर असं ठरलं की नऊ नऊ साली 10 साली ठरलं, माझ्या टीचरनं मला सजेस्ट केलं की तू या विषयात PhD करू शकतोस म्हणून. आणि मग ते मला आवडलंच. मग चालती प्रॅक्टिस बंद करून 2 सेमिस्टर प्रॅक्टिस बंद ठेवून जायचं PhD करायची, हे सगळं एक असं जरा फॅन्टसी होती. मी माझा आवाज वाढवायचा प्रयत्न करतो. येस, माझे स्पीकर खूप 94 टक्क्यावर आहेत, आता 99 टक्के केले, बघूया. येत आहे काय खूप? हो, आम्हाला व्यवस्थित येतोय. काही जणांना कदाचित त्यांचा स्पीकरचा प्रॉब्लेम. ओके ओके. त्यामुळे हे असं थोडंफार काय म्हणायचं त्याला, ऑलरेडी 10 वर्षाचं झालेलं, आणि मग तेव्हा टीचरनं सजेस्ट केल्यामुळे आणि ऑलरेडी 2 पब्लिकेशन झाल्यामुळे ती PhD माझी, मला टेन्शन न येता झाली. तर माझा स्वभाव टेन्शन घेण्याचा आहे, हे माझे पेशंट पण छान छान ओळखतात आणि मला सांगतात सुद्धा. त्याच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन, त्या इंटरेस्टिंग आहेत. पण माझ्या PhD चा विषय असा होता, न्यूरॅस्थेनिया स्पेक्ट्रम डिसऑर्डर्स, क्लिनिकल कल्चरल एपिडेमियोलॉजी इन पुणे इंडिया. न्यूरॅस्थेनिया म्हणजे वैद्यकीय कारणाशिवाय आलेला थकवा, अशक्तपणा. पण हा हाँ एक एक आजार नसून तो एक स्पेक्ट्रम आहे, कारण त्याला अमेरिकेत क्रॉनिक फटीग सिंड्रोम म्हणतात, त्याच्यानंतर युरोपमध्ये फायब्रोमायलिया म्हणतात, त्याच्यानंतर जपान आणि चीनमध्ये न्यूरॅस्थेनिया म्हणते, त्याच्यानंतर WHO ने पण न्यूरॅस्थेनिया म्हणून एक ॲक्सेप्ट केलेली एंटिटी आहे. अशा पद्धतीने वेगळ्या वेगळ्या जगातल्या भागांमध्ये त्याला वेगळी वेगळी नावं आहेत. आणि ह्या सगळ्याचे क्लिनिकल क्रायटेरिया एकच आहेत, म्हणजे वैद्य म्हणजे अनुभवाला येणारा थकवा, अशक्तपणा जो 6 महिन्यापेक्षा जास्त काळ आहे, त्याच्यासाठी डॉक्टर म्हणतात की तुला काही झालेलं नाही आहे. तो थकवा अशक्तपणा इतका आहे की त्याच्यामुळे माझं काम कमी होतं माझ्या हातनं, असं मला वाटतं. आणि चौथी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी मदत घ्यायची मला इच्छा आहे. मी त्यासाठी शोधतोय कोण मला मदत करेल, कोण उपचार करेल, अशा पद्धतीचं जे असतं. वेगळी वेगळी नाव आहे, एस्किमो वेगळं नाव आहे, कोरियामध्ये वेगळं नाव आहे. वैद्यकीय किंवा क्लिनिकल क्रायटेरिया तेच आहे, पण प्रत्येक कल्चरमध्ये त्याला वेगळं म्हणतात. याचं कारण त्या त्या समाजामध्ये त्याच्या मागे वेगळी नावं लावून वेगळ्या क्रायटेरिया अजून ऍड करून ती एक कंडिशन तयार होते. कुठल्याही समाजात जेव्हा एखाद्या आजाराचं निदान होतं, तेव्हा त्या त्या आजाराच्या माणसांना उपयोग व्हावा म्हणून त्या अटी बनवलेल्या असतात, किंवा त्या अटी दाखवणाऱ्या लोकांना आजारी म्हटलं जातं. त्यामुळे कल्चरचा खूप मोठा रोल याच्यामध्ये आहे, आणि कल्चर डिफाईन करतं की कुठल्या गोष्टीला तुम्ही दुखणं म्हणाल आणि कुठल्या नाही. त्यामुळे मेडिकल काही नाही आहे, याचा अर्थ सगळं सायकॉलॉजिकलच आहे अशी जी समजूत सगळ्यांची होते, तसं नाही आहे. त्याच्या मागे खूप सोशल फॅक्टर्स असतात, कल्चरल बिलीफ्स असतात, आणि ह्या सगळ्यांचा अभ्यास करणं, सोसायटल स्ट्रक्चर्सचा अभ्यास करणं, हे सगळं केलं तर तुम्हाला त्या दुखण्याला पर्स्पेक्टिवमध्ये बघता येतं. त्याच्यात औषधांचा रोल किती, समजूत घर सायकोथेरपी करून ते बरे होण्याचा रोल किती, आणि सामाजिक रचनेचा भाग किती, हे जर तुम्हाला कळलं आणि तुम्हाला त्यांची शेअर करता आलं तर मला वाटतं की काम खूप सोपं होतं. म्हणजे कल्चरल सायकोलॉजी असं म्हणतात की तुम्ही जो विचार केला आहे पेशंट बघताना तो तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याशी शेअर करू शकता का?
वाक्य बोलल्यावर पेशंट, तर तसं तुम्हाला जाणीव होते की आपण जे आहे ते सगळं शेअर केलं आणि पेशंटचं एक्सप्लेनेटरी मॉडेल आणि आपलं एक्सप्लेनेटरी मॉडेल हे जर शेजारी शेजारी ठेवले तर तुम्ही सगळ्यात चांगला उपाय उपचार पेशंटला देऊ शकता, मदतीला येऊ शकता, उपयोगी पडू शकता. मग याच्यामध्ये कल्चरल आयडेंटिटीचा एक डोमेन अजून ऍड होतो, सिग्निफिकंट रिलेशनशिप हा एक डोमेन ऍड होतो, आणि वाइडर सोसायटल स्ट्रक्चर्स, मी तुमच्याकडं हुकूमशाही आहे का लोकशाही आहे, त्याच्यानंतर बँकिंग सर्व्हिस कशी आहे, फायनान्स कसं चाललंय, हेल्थ सेक्टरमध्ये काय चाललंय ते तू त्याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं, आता करोनामुळे तुमचा डॉक्टरांवरचा विश्वास किती उडून गेलाय, किती शिल्लक राहिलाय, कशामध्ये वाटतो, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास झाला तर कमीत कमी त्या पेशंटला कळतं की ह्या माणसाकडे जाऊन माझं दुखणं बरं होईल का नाही, आणि ते कुठल्या पद्धतीने बरं करून घ्यावं त्याविषयी पेशंटला व्हॉइस राहतो. हे असं सगळं भाषण म्हणजे माझ्या PhD च्या अनुभवाविषयी तुम्हाला सांगता येईल, आणि हे खूप गमतीशीर आहे. तो विषय घ्यायचाच असं ठरवून मी त्याच्याकडे गेलो नाही, पण तो विषय माझ्या वाट्याला आल्यावर मला पटला, अरे हे तर अगदी प्रॅक्टिस सारखं आहे की थकवा अशक्तपणा सांगणारे पेशंट मेडिसिनला पण जातात, आयुर्वेदला पण जातात, पूर्वीच्या काळी गुप्तरोग किंवा सेक्शुअल शंका असल्या तर त्वचारोगवाल्यांकडे पण जातात, आणि मानसिक आजारांकडे पण येतात, मानसिक डॉक्टरांकडे, इतर डॉक्टर त्यांना पाठवतात. या सगळ्यांकडे जाणाऱ्या पेशंटच्या तक्रारी सारख्या असतात, मग ते वेगळ्या वेगळ्या डॉक्टरांकडे का जातात आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या अपेक्षा काय राहतात, त्यांचा त्यांना कशाने बरं वाटतं, कशाने वाटत नाही, त्यांच्या मते त्याची कारणे काय असतात, हा सगळा माझ्या PhD चा अभ्यास. धन्यवाद डॉक्टर. डॉक्टर मला आणखी एक त्याला जोडून असा प्रश्न विचारायचा आहे की आता पुण्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करताय तर क्रॉनिक फटिक सिंड्रोम हा पुणे शहरामध्ये कसा दिसतो किंवा आपल्या जवळपास किती आहे तो? ह्याच्यामध्ये बघायचं झालं तर क्लिनिकली तुम्ही डायग्नोसिसवर कधी क्रॉनिक फटीग सिंड्रोम असं लेबल दिलेलं फार रेअरली दिसेल, किंवा न्यूरोस्थेनिया स्पेक्ट्रम डिसऑर्डर असं फार रेअरली दिसेल. जास्त करून मेडिकली अनएक्सप्लेन्ड सिम्पटम्स ह्याच्याखाली डायमेन्शनली ते बघितलं जावं असं मला वाटतं. कॅटेगोरिकल निदान देऊन पेशंटला लेबल चिकटवून त्याचा अजून अडचणी वाढतात, त्यामुळे आपण काय म्हणायचं त्याला की पेशंटला तक्रारी कुठल्या मुख्य असतात आणि त्याच्यामध्ये त्याला कशाने कशाकडे आधी लक्ष द्यावं डॉक्टरांनी असं वाटतं ह्याचा विचार जेव्हा करतो आपण पेशंट सेंटर्ड अप्रोच, तेव्हा तुम्ही म्हणू शकता की जे पेशंट स्वतःहून म्हणतील त्यांच्यामध्ये तो आहे. म्हणजे मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाहिलं तर 5% लोकांना त्या पद्धतीच्या तक्रारी असतात असं मला आढळलं, आणि प्रायमरी हां, आणि ह्याच्याशिवाय मी या अटीत न बसणारे असे आणखी 20 ते 40% पेशंट असतात ज्यांना या तक्रारी असतात पण ते या अटींमध्ये पूर्णपणे बसू शकत नाही. एवढंच नाही तर ह्याच्यासाठी मी सगळ्या 350 पेशंटना या 4 वेगळ्या वेगळ्या क्रायटेरिया सेट्स जेव्हा लावले, म्हणजे क्रॉनिक फटिक सिंड्रोम म्हणा, न्यूरेस्थेनिया म्हणा, न्यूरेस्थेनियाचे 3 प्रकार होते तेव्हा, असे जर लावले तर 2%पेक्षा कमी ॲग्रीमेंट येत आहे 4 डायग्नोसिसमध्ये. त्यामुळे डायग्नोसिसच्या फंदात पडू नये, फार त्याच्यामागे पेशंटशी वाद घालू नये, त्याचा अनुभवाला मी व्हॅलिडेट करतो का, मला त्याचा अनुभव कळतो का, त्याच्यामागे त्याला स्टिग्मा किती येतो, त्याला तो कसा तोंड देतो, त्याच्यात मी त्याला किती मदत करू शकतो, ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष द्यावं आणि असं बघावं. एरवी टक्केवारी म्हणाल तर मी अभ्यास करून काढला आता जवळजवळ 15 ते 20 वर्ष झाली, बरोबर आहे, आणि ती क्लिनिकमध्ये काढली. कम्युनिटीमध्ये असा स्टडी गोव्यामध्ये केला होता विक्रम पटेलांनी, तिथे 12% वगैरे याचा प्रेव्हलन्स दिसला त्यांना. हां, म्हणजे त्यांची डेफिनेशन थोडी जास्त ब्रॉड होती, आमची डेफिनेशन अधिक नॅरो होती, त्यामुळे आम्ही क्लिनिकमध्ये बघून सुद्धा हॉस्पिटलमध्ये बघून सुद्धा आमच्याकडे 65% निघाला. असं त्याचे रिलीज आहे. ओके.
हाँ, पुढचा प्रश्न डॉक्टर असा आहे की रिसर्च म्हणजे डॉक्टर पर्रिकर आणि रिसर्च हे खूप असं कॉमन असलेलं गोष्ट आहे, तर हे रिसर्च प्रॅक्टिस पेपरला लिखाण हे सगळं तुम्ही करतच असता आणि पेशंटची किती मोठी लाईन असते तुमच्याकडे हे मी खूप जवळून पाहिलं, तर हे सगळं सांभाळताना तुम्ही तुमची मेंटल हेल्थ कशी सांभाळता नंबर एक, आणि नंबर दोन आत्ताच्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये काही वेगळे प्रयत्न तुम्ही करताय का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी आपण शोधूया, कारण आत्ताच्या परिस्थितीबद्दल खूप बोलण्यासारखं आहे. की पहिली जी परिस्थिती आहे की एवढे सगळे पेशंट बघताना तुम्ही स्वतःचं स्वास्थ्य कसं टिकवता, तर मला असं वाटतं की मी स्वास्थ्य टिकवतो हाच मुळात एक काय म्हणायचं त्याला कल्चरल बिलीफ असू शकतो. म्हणजे मी स्वस्त नसतो दिसत असेल, हां स्वस्त नसतो हे कबूल करू दे. माझ्याकडे एक कॉर्पोरेट मधली एक मल्टीनॅशनल मधली एक्झिक्युटिव्ह यायची मी नवीन प्रॅक्टिस असताना, आणि तिला स्किझोफ्रेनियाचं निदान केलं होतं आधीच्या डॉक्टरांनी. ते स्वतः उत्तम फॅमिली प्रॅक्टिस असलेले, मेंटल हेल्थचा अनुभव असलेले चांगले डॉक्टर आहेत, मला आदर आहे त्यांच्याविषयी. आणि त्यांना ते तसं दिसलं, याचं कारण ती मळवट भरल्यासारखी भरून पसरून बसायची, हातपाय झाडायची आणि केसांचं भान नाही आणि अशी सगळी ती करायची. त्यामुळे त्यांना असं वाटलं, ती रडायची मोठमोठ्याने, ती ओरडायची. पण मी तेव्हा तिला बघत राहिलो, अर्धा तास माझ्या लक्षात आलं की हे फक्त अँझायटी आहे. म्हणून मी तिला डायझेपाम तेव्हा मिळायचं, साधं डायझेपाम दिलं ती, ते तिला जास्त डोस लागायचा, साधारण 15 मिलीग्रॅम दिल्यावरती ती बरी व्हायची. आमच्या फक्त अमेरिकन पुस्तकात दिलं होतं की याचा डोस 15 ते 60 मिलीग्रॅम आहे म्हणून. प्रत्यक्ष प्रॅक्टिस मध्ये 2 मिलीग्रॅम दिलं की पेशंट खूप झोपायचा. त्यामुळे मधला फरक हे जाणवणं हे खरं म्हणजे एक सगळ्यात मोठं रिसर्चला प्रेरणा देणारी गोष्ट आहे असं म्हणलं तर चालेल. की आपण जे शिकतो ते आपल्याला पुरेसं नाही हे पास झाल्यावर जाणवणं सवय, आणि त्याच्यात ही सारखी जाणीव सुरू राहते. रिसर्च करायचा म्हणून मी करायला गेलो नाही. माझे जे प्रोफेसर होते आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट, ते मेंटल हॉस्पिटलचे सुप्रिटेंडेंट होते डॉक्टर देव म्हणून. देव सरांना त्यांना खूप इंट्युशन होती असंच मला वाटतं. ते तेव्हा म्हणायचे की परळीकर रिसर्चमध्ये जाईल, मला वाटायचं आहे मी कसल्या रिसर्चमध्ये येतोय, मला प्रॅक्टिसमध्ये रस आहे. आणि मी प्रॅक्टिस मन लावून प्रत्येक पेशंटला न्याय द्यायचा प्रयत्न करायचो. त्यातनं होता होता कसा मी ह्याच्यात अडकलो आणि पुढे राहिलं हे मला कळत नाही. तर हे बहुतेक असंच, पुस्तकात दिलेलं सगळं खरं आणि बरोबर नसतं. आपण आपल्यासाठी ते शोधलंय तर ते डॉक्युमेंट केलं पाहिजे, आणि डॉक्युमेंट केलं पाहिजे मग रिव्ह्यू व्हायला पाहिजे, आणि ते 4 लोकांना पटलं पाहिजे की बाबा रे आपल्या इथं हे चित्र असं दिसतं आणि त्याच्यासाठी असं असं करायला पाहिजे. ही मला वाटतं की रिसर्चच्या मागची प्रेरणा आहे. त्याच्यामागे अनअश्युमिंग राहणं आणि आपण काही धरून न चालणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. डेटा काय म्हणायचं त्याला, डेटाची व्हॅलिडिटी ठेवणं, पवित्र ठेवणं आणि त्याच्यात काही आपल्या बाजूनी बदल न करणं, एवढं केलं तर प्रत्येक पेशंट हा रिसर्चच आहे असं मला म्हणायचं आहे. ओके, कमिंग बॅक टू क्वेश्चन, डॉक्टर तुम्ही तुमचे स्वास्थ्य कसं टिकवता? तुम्ही असं म्हणत होता की स्वास्थ्य, आता हे रॅम्बलिंग आहे माझं थोडं. पहिली जे पेशंट मी तुम्हाला उदाहरण दिलं बरी झाली माझ्याकडे, हळूहळू हळूहळू बरी झाली. बरी झाल्यानंतर तिने एकदा आम्हाला घरी जेवायला बोलवलं आणि मी आपले आमची प्रॅक्टिस केव्हाही संपणार तसे संपवून असभ्य रात्री 10-10:30 नवरा बायको बाळ असे घेऊन आम्ही त्यांच्या घरी गेलो. आणि तर त्यावेळेला ती एक फार मोलाचं वाक्य बोलली नवरेशी. ती म्हणली, मी असा विचार केला की जर परळीकर पण आनंदात राहू शकतो तर मी का नाही. ती घरी झाली, तिला रिअलाइज झालं. आणि हे असंच चालू आहे. आज पण मला एका पेशंटने विचारलं, डॉक्टर तुम्ही आनंदी कधी होणार, कशानं होणार? त्यामुळे जर हेडॉनिक डेफिशियन म्हणाल तुम्ही तर हा मनस्वास्थ्य असलेला माणूस आहे का? तर नाही आहे. कम्फर्ट आणि हे हॅपीनेस नाही,
पण युडेमॉनिक नावाची एक डेफिनेशन माझ्या नुकतीच वाचण्यात आलं, डेफिनेशनचा प्रकार, की ज्याच्यामध्ये तुम्ही हेल्दी रेस्टलेसनेस असतो, की सारखे अँक्शस आणि कशाने तरी त्रस्त झालेले असू शकता. तर माझा अनुभव असा आहे आणि मला आत्ता असं म्हणावंसं वाटतं, हवा का नको हा चॉईस मला नाही आहे. मला कुठल्या प्रकारचा ताण हवा आहे माझ्या हातात थोडंफार असू शकेल, तर तो ताण आपण चांगला निवडूया, दॅट विल कीप यू हेल्दी. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. आता दुसऱ्या, आत्ताच्या काळात म्हणायचं तर आत्ताच्या काळात काय म्हणायचं फार गतीशीर आहे. एकाने मला विचारलं की तुम्ही काय सल्ला द्याल कोरोनाच्या लोकांना, आपलं मला त्यावेळेला जे सुचलं ते सांगितलं, ते स्वतः काही पेशंट नव्हते, हे एक आमचे सहकारी आहेत. तर मी त्यांना म्हटलं की ज्याची सर्जरी झाली आहे तो आउट व्हायला घाबरत नाही, आणि ज्याच्या रन्स थोड्या झाल्यात तो बॅट्समन आउट व्हायला घाबरतो, बिचकत खेळतो. त्यामुळे बिचकत खेळणाऱ्याला विचारूया की काय झालं तर तुला सेंचुरी झाल्यावर की वाटेल, त्याच्यासाठी मी तुला मदत करतो, तोच माझा व्यवसाय आहे. आपल्यातले पोटेन्शियल्स, म्हणून मला माइंड जिमचं हे फार आवडलं, की आपल्यातले पोटेन्शियल्स ओळखायला आणि अनकव्हर करायला मदत करण्याचं काम जे तुम्ही करताय तेच खरं हेल्थचा परस्यूट आहे. आणि त्याच्यामध्ये हेल्दी रेस्टलेसनेस पाहिजे, त्याच्यानंतर चिंता पाहिजे, ताण पाहिजे, निराशा पाहिजे, रागलोप पाहिजे, सगळं पाहिजे. एकूण दिशा आपण बरोबर धरली आहे का बघायला पाहिजे. करेक्ट करेक्ट, व्हेरी ट्रू, येस, थँक्यू डॉक्टर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. असंख्य पेशंट्स तुम्ही पाहिलेत, तुम्ही खूप वर्ष आता प्रॅक्टिस मध्ये आहात, खूप पेशंट्स पाहिलेत, आणि तुम्ही असं परवा बोलताना असं म्हणला होता की पेशंट्स खूप काही शिकवून जातात आणि पेशंट्स कडनं मी शिकतो, तर ते तुमच्या अनुभवातनं थोडं इलॅबरेटिवली सांगाल का? हो, म्हणजे कल्चरल सायकियाट्रीचा गाभाच मुळात हा आहे की डॉक्टर जसे पुस्तकं वाचून शिकतात, म्हणजे इतरांच्या अनुभवातनं जे लिहिलेले असतात त्यातनं शिकतात, तसे पेशंट कडून शिकतात. फक्त पेशंट कडून शिकतो त्याच्याकडे आपण कान उघडे ठेवत नाही, ही आपल्याला चुकतं. सायकोथेरपीचं पुस्तक सांगतं की तुम्ही जर चूक करत असाल तर पेशंट तुम्हाला दुरुस्त करत असतो. तुमचं लक्ष पाहिजे की हा पेशंट मला दुरुस्त करायला सांगतोय आणि ते मी केलं पाहिजे, हे खऱ्या अर्थाने बरोबर आहे. अनुराधा सहस्रबुद्धे मॅडमचं उदाहरण आवर्जून दिलं पाहिजे. आम्ही मध्ये चाइल्ड सेक्स अब्यूजच्या प्रिव्हेन्शनसाठी जे काम करतो ते काम पण खूप छान आहे, ज्याच्यामध्ये स्वतःहून ज्यांनी ओळखलंय की आपल्याला मुलांविषयी लैंगिक आकर्षण वाटतं त्यांनी यावं आणि उपचार घ्यावेत, त्यांना गोपनीय पद्धतीने मोफत उपचार करू. एवढा मोठा दूरदर्शी प्रकल्प के ई एम हॉस्पिटलमध्ये आम्ही राबवतो. तर करकरे मॅडमच्या बरोबर एक मीटिंग झाली तेव्हा त्यांना मी विचारलं, म्हणलं मॅडम हे असे सगळे ते सगळे अब्यूज मुलांना मदत करण्याचं काम करतात, तर हे बघून आपल्याला ताणच नाही का? त्या म्हणल्या अहो ते मुलंच आपल्याला धीर देतात की एवढ्या ताणातून जाऊन सुद्धा ते स्वतः चांगले टिकून राहतात आणि ते कसे टिकून राहतात हे आपण शिकतो. म्हणजे आपल्याला पेशंटच्या फक्त लक्षणांकडे बघायचं नाहीये, त्याच्या ताकदींकडे बघायचं आहे आणि ते तो कसं टिकवतो आणि वापरतो हे आपण शिकलो तर आपण आपलं काम नीट करतो. म्हणजे आपण पेशंट कडनं शिकलो का असं झालं की नाही, करेक्ट करेक्ट, कबूल करायला काही अडचण असू नये. ओके, आणखी काही अशी उदाहरणं आहेत की ज्या अशा तुमच्या स्टोरी ज्या तुमच्या पक्क्या डोक्यात बसल्या आहेत की हे त्यांनी मला शिकवलं आणि त्यातनं असं झालं, अशा काही स्टोरीज अजून? अशा काही स्टोरीज अजून, बरं. म्हणजे आता सगळी जण आपण कोहेबिटेशन वगैरे बद्दल खूप मोकळेपणाने बोलतो आणि फ्लुइडिटी आणि असं अमुक तमुक, पण काळाच्या पुढे असलेले काही पेशंट जेव्हा माझ्याकडे आले होते साधारण 15 वर्षापूर्वी, तेव्हा तेव्हाच्या प्रचलित आणि माझ्या लक्षात राहिलेल्या सायकोथेरपीची प्रिन्सिपल वापरून त्यांच्याशी वागणं, यातनं मला कळत गेलं की रिलेशनशिप्स पुढे कुठला टर्न घेणार आहेत आणि लोक कुठल्या प्रकारच्या फ्रीडमकडे जाणार आहेत. हे उदाहरण ढळढळीत तुम्हाला सांगता येईल. दुसरं असं सांगता येईल की गेल्या महिन्याभरात 2 पेशंट मला भेटले, ह्याच्यामध्ये काही
मी कुठेही गोपनीयतेचा भंग करत नाहीये अशी माझी समजूत आहे. कुठं मी चूक करतोय असं वाटलं तर तुम्ही ते गोपनीय तुमच्याकडेच ठेवा आणि ते आदराने बघा त्याच्याकडे. एका पेशंटला दाताची काहीतरी ऑपरेशनची प्रोसिजर होती, तर त्याच्या डेंटिस्टचा मला फोन आला की आता हे करोना बिरोना काळ चाललाय, त्याचं ऑपरेशन आहे माझ्याकडे, तर त्याला फिटनेस द्या तुम्ही. माझ्याकडे फार थोडे पेशंट असे ज्यांना खूप मोठे डोस लागतात, त्यातला हा पेशंट होता. तर मी त्याला म्हटलं की ह्याला एवढे मोठे डोस मी देतोय त्यामुळे तू ॲनेस्थेटिस्टना स्टँड बाय म्हणून बोलवून ठेव ऑपरेशनच्या वेळी. तर ते डॉक्टर बरं म्हणाले. त्याच्यानंतर माझा काही पुढे संपर्क नव्हता. पुढे 2-3 आठवड्यांनी पेशंट माझ्याकडे फॉलोअपला आला आणि मला म्हणाला, डॉक्टर माझं झालं बरं का ते दाताचं काम? म्हटलं बरं छान झालं. तो म्हणला, तुम्ही त्या डॉक्टरांना सांगितलं ॲनेस्थेटिस्टला बोल म्हणून? तर मी म्हटलं हो मी सांगितलं त्यांना ॲनेस्थेटिस्टला बोलवा. तर तो म्हणला की मी त्या डॉक्टरांना सांगितलं, आमचे परळीकर डॉक्टर जरा घाबरट आहे, ते ॲनेस्थेटिस्टला बोलवा म्हणतात, तुम्ही काय ॲनेस्थेटिस्टला वगैरे बोलवू नका, बिंदास करून टाका ऑपरेशन. असा हे आहे पेशंट आमचा ज्याची सगळ्यांना भीती वाटू शकते. तर आणि पूर्वी त्यातले ताकदीचे प्रयोग त्यांनी खूप केलेले आहेत. तर तो म्हटला, मी त्या डॉक्टरांना असं म्हणलो की तुम्ही काय ॲनेस्थेटिस वगैरे बोलवू नका, करून टाका. ते डॉक्टर म्हणले, नाही नाही मी बोलवणार ॲनेस्थेटिस. त्यांनी बोलवलं ॲनेस्थेटिस. ऑपरेशन तो म्हणला जास्त काळ चाललं, 1.5 तास चाललं आणि मधल्या काळात माझाही धीर सुटला आणि मग माझ्या लक्षात आलं की ॲनेस्थेटिस बोलवलं ते बरं झालं. पण डॉक्टर तुम्ही प्लीज रागवू नका, मी त्या डॉक्टरांना असं सांगितलं की आमचे डॉक्टर फार जरा घाबरत आहेत. किती छान. दुसऱ्याच्या तब्येतीविषयी मी स्वतः घाबरून राहतो ही मला ही चांगली गोष्ट वाटते, ही कॉम्प्लिमेंट वाटते नाही का? किंवा दुसऱ्या असा खूप वर्षांपूर्वीचा पेशंट आहे, मॅट्रिक्युलेशनच्या वेळेचा पेशंट आहे, काही सिक्रेट्स होती त्याची. तो खूप कष्ट करून असा मोठा इंजिनियर वगैरे झाल्यानंतर, तर तो ज्यावेळी आला आणि मला म्हटला, ऑलरेडी 1-2 वर्ष येत होता माझ्याकडे आणि अवघड होतं परिस्थिती, की मी ड्रॉप घेतो 12वीला. तर आमची मैत्री होती त्यामुळे मी त्याला अशी खूण केली, पिस्तुलासारखी. आपल्याला काय फक्त नाटकच करता येतं, त्यामुळे तसं मी केल्यावरती तो हसला. म्हटलं, काय हसलास? तो म्हणला, नाही मी फॅमिली डॉक्टरांकडे गेलो ज्यांनी त्याला माझ्याकडे पाठवलं, ज्यांची मैत्री आहे चांगली, त्यांना मी म्हटलं, डॉक्टर मी ड्रॉप घेतो. तर ते मला रागवले, म्हणजे ड्रॉप बीप काही घ्यायचा नाही. मग मी त्यांना म्हटलं, मी जाऊन परळीकर सरांना विचारू का? तर ते डॉक्टर मला म्हणले, परळीकर तर काय, तू म्हणतो त्याला होच म्हणतील. मी त्या डॉक्टरांना सांगितलं, नाही परळीकर डॉक्टर असं म्हणणार नाहीत. आणि तुम्ही आता मला बंदूक दाखवली आणि त्याच्यावरून माझं म्हणणं खरं ठरलं म्हणून मला हस. चांगलं आहे, गुड. असे काही काही पेशंट आपल्याला शिकवत असतात, तुम्ही ऑथेंटिक राहा. आपलं काय फार काय लपवून चालत नाही. आम्हाला आगाशे सर शिकवायचे की सायकियाट्रीची ट्रीटमेंट ही लग्नासारखीच असते, हर काळ एक दुसऱ्याला खोटं सांगून पुढे जाता येत नाही. पेशंट मला आणि तुम्ही पेशंटला हर काळ खोटं सांगून काही तुम्ही चितस्थळी पोचू शकत नाही, हा मोठा धडा आहे. आणखी एक डॉक्टर, तुमच्या प्रॅक्टिसवरला एक भाग म्हणजे मी जो नेहमी ऐकला आहे किंवा मी तुमच्याकडनं पण ऐकलंय कधी की तुमचा भर काउन्सिलिंग वरती पण खूप असतो, किंवा तुम्ही त्या माणसाला वेळ देता आणि ते खूप एक चांगलं आहे. कारण इतर जण जे बघतात किंवा आमच्याकडे काउन्सिलिंगला येणारी जी लोक सांगतात की नाही हो सायकियाट्रिस्ट फक्त 5 मिनिटं बोलले आमच्याशी, फक्त 2 मिनिटं बोलले, कुठेतरी हिस्ट्री घेऊन मग त्यांच्या पुढे ते दिलं आणि त्यांनी ही दिली मोठी औषधांची यादी दिली वगैरे, असं काही काही अनुभव आमचे असतात. पण तुमचा तो अनुभव नाहीये, तुम्ही त्यांना वेळ देता किंवा तुम्ही त्यांच्याशी बोलता. तर ह्या मागे मला असं वाटतं की ते बोलून आणि औषधं देऊन हे जेव्हा जोडीनी होतं तेव्हा चांगले रिझल्ट होऊ शकतात असं आम्हालाही वाटतं. पण तुम्हाला हा वेळ देणं हे का जरुरी वाटतं किंवा असा वेळ देणं गरजेचं आहे का? असं मुळात का डायग्नोसिस केलं, औषध लिहिली आणि आपलं काम संपलं असं वाट हे करणं जास्त जरुरी वाटतं, काय वाटतं तुम्हाला?
देवीजी, मी तुमचा ऋणी आहे. हा प्रश्न तुम्ही विचारत मला, आणि याचं सगळं क्रेडिट खरं म्हणजे मला जे शिकवणारे गुरुजी होते त्यांना, काय म्हणता येईल, कडक गुरुजी किंवा खास्ट सिस्टमची असं म्हणता येईल. कामाच्या बाबतीत ते परफेक्ट आणि एक्झॅक्टिंग आहेत दोन्ही, खरं म्हणजे तिघही म्हणायला पाहिजे. म्हणजे डॉक्टर सरमुकद्दम हे माझे स्टॅटिस्टिक्सचे, बायोस्टॅट्सचे माझे टीचर आहेत. ओके विठ्ठल वाईस ज्याच्या हाताखाली मी PhD केली, किंवा विनोद चौगुले यांच्याकडे मी सायकियाट्री शिकलो, त्यांची मदत पण घेतली माझ्या अडचणीच्या काळात. ह्या सगळ्या डॉक्टरांनी, ह्यांचे सगळ्यांचं परफेक्शन खूप आहे, तिथे मी अजून पोचलोय असं मला वाटत नाही. हे लोक, म्हणजे मला आठवतं की तीन तीन चार चार वेळेस मी 1.5 तास प्रेझेंट केलेली केस, वासुदेव तुझं सगळं चुकलंय एवढंच सांगून आमचे सर निघून जायचे, आणि मी आठवड्यांनी परत प्रेझेंट करायची. असं तीन तीन वेळा केल्यानंतर उत्तर बरोबर आलेलं, आणि असं शिकल्याने मला वाटतं की हा फायदा झाला. दुसरी गोष्ट, कल्चरल सायकियाट्रीतलं जे हे शिक्षण आहे माझं, याचा ह्याच्यात खूप मोठा रोल आहे की पेशंटच्या बॅकग्राऊंडचं महत्व खूप आहे. बॅकग्राऊंड माणसाच्या समजुती ठरतात, बदलतात, सुधारतात किंवा बिघडतात. त्यामुळे त्या समजुती जाणून घेतल्याशिवाय तुम्हाला कमी औषधांना गुण येत नाही. मी स्टुडंट असताना आम्ही देव सरांच्या औषधाच्या स्टाईलला आम्ही हसायचो, मी कबूल करतो, आणि मला वाटायचं की हे सर काय छोट्या छोट्या गोळ्या देतात, ही एक ती अर्धी ती चतकोर. आणि आता मला पटतं की ते बरोबर आहे. आणि जेव्हा मी ह्या कल्चरल सायकियाट्रीतलं जे शिक्षण आहे की पेशंटच्या चष्म्यातून त्याच्या प्रश्नाकडे बघायचं आणि त्याचा इलाज कॉम्प्लिमेंटरी प्रोफेशनल डायग्नोसिसचा भान ठेवून त्याचं, ह्या दोघांचं कॉम्प्लिमेंटॅरिटी बघून करायचा, तेव्हा तुम्हाला कमी औषधांमध्ये गुण येतो. त्यामुळे कल्चरल सायकियाट्री एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला रॅशनल पॉलीफार्मसी म्हणजे डायग्नोसिस केलं आणि गोळ्या दिल्या, हे जमत नाही. तुम्ही जास्त काळ पेशंटचं ऐकत राहिलात बोलणं, तर तुम्हाला इतर त्यातल्या ताकदी पण कळतात पेशंटच्या, आणि पेशंटमधले विकनेस पण वेगळे वेगळे कळतात. ते डायमेन्शनली मोजले जाऊ शकतील, त्याला कॅटेगोरिकल लेबल लागेल असं नाही. डिप्रेशनच्या पेशंटमध्ये इम्पल्सिव्हिटी दिसेल, स्किझोफ्रेनियाच्या पेशंटमध्ये मूड चेंजेस दिसतील, मूड चेंजेस असणाऱ्या बायपोलर पेशंटमध्ये तुम्हाला गैरसमज. आपण करू शकलो तर आपण आपल्या इथल्या समाजाला उपयुक्त पडेल अशा पद्धतीच्या काही नॉर्म्स बनवू शकू की हे आपल्या इथल्या लोकांसाठी, आपल्या इथल्या लोकांमध्ये हे दुखणं असं दिसतं. डिप्रेशन हे तर इतकं लूजली वापरलं गेलेलं लेबल आहे सध्या, त्याचे काय म्हणायचं, त्याला कॉम्पोनंट इमोशन्स कुठल्या आहेत त्यातल्या, हॉस्टिलिटी किती आहे, बिटरनेस किती आहे, गिल्ट किती आहे, पेसिमिझम किती आहे, नुसतं डिव्हॅल्युएशन किती आहे, यर्निंग किती आहे, पायनिंग किती आहे, डेस्पिरेशनचा भाग किती आहे, हे सगळं जर मी बघितलं तर आपोआप माझी मॅनेजमेंट ही नुसती औषधं लिहा इथे मर्यादित राहत नाही. विषय घेऊन चर्चा केली तर असं, अशा प्रकारची ट्रायल सिद्ध करायला, ती आधी लिहायला, मी माझ्याबद्दल जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते द्यायला तयार आहे. पण हे करण्यासाठी आपल्याला खरंच मोठ्या प्रकारचं रिसोर्सेस लागतील, पॉलिटिकल विल लागेल, थोडं सँक्शन लागेल. तुमच्या संस्थेमध्ये मला ही खूप चांगली हे दिसते, शक्ती दिसते की हे मनावर घेऊ शकतात. कल्चरल फॉर्म्युलेशन इंटरव्ह्यू नावाचा एक DSM-मध्ये आलेला इंटरव्ह्यू आहे, आता इमर्जिंग मेजर्स म्हणून आला आहे तो, ह्या दृष्टीनं विचार करा. आणि त्याच्यावरती रिव्हिजन करण्याचं काम आम्ही आता KEM-मध्ये करतोय, प्रोजेक्ट नुकताच कमिटीने पास केला आहे आमचा. तर अशा रीतीने पेशंटची साकल्याने माहिती घेऊन मग त्या पेशंटला कमी औषधं कशी पुरतात हे जर आम्ही दाखवू शकलो तर आपल्या इथल्या सायकियाट्रीला काहीतरी कॉन्ट्रीब्युट केल्यासारखं होईल असं मला नम्रतेने वाटतं. ओके, ग्रेट ग्रेट डॉक्टर, थँक्यू सो मच.
एक पुढचा एक अत्यंत लाईट प्रश्न विचारते, खूप गंभीर होतोय आपण, त्यामुळे थोडासा लाईट प्रश्न. घरामध्ये सायकेट्रिस्ट कोण आहे? तुमच्या घरामध्ये सायकेट्रिस्ट कोण? आमच्या घरामध्ये सायकियाट्रिस्ट कोण आहे? तुम्हाला भिंतीवरचं चित्र दिसावं अशी माझी इच्छा आहे. दिसत का? हो थोडस. काय आहे? काय दिसतंय? एक बाईचं चित्र आहे का? बाईची आउटलाईन आहे. आणखीन कोणी माईक अनम्यूट करून सांगेल तर मजा येईल. नाक दिसते, नाक नाक की नाग? नाक क नोज नोज दिसते. ओके. मला वाटतं हे रेखाचित्र आहे फक्त. आमच्याकडे एल्सा नावाची पपी आहे, अच्छा. ती अशी मस्त बसते माणसासारखी, मिली. आणि ती आमची सायकियाट्रिस्ट आहे. म्हणजे किती अनअश्युमिंग राहायला पाहिजे हे मी अजून शिकतच आहे. बघा, 4 वर्षापूर्वी मी कुत्र्यांना घाबरून अंतर ठेवणारा, कुत्र्यापासून जवळ पण जायचं नाही. तुमच्याकडे कुत्रा आहे का? मग मी बाहेरून बोलतो तुमच्याशी, असा होतो. काळ आमच्याकडे आल्यावरती इतका बदल झाला की आमचे सर एकदा आमच्याकडे आले आणि ते म्हणले, वासुदेव तुझा अगदी हिंदी सिनेमासारखं आहे. म्हणजे आधी प्रचंड तिरस्कार वगैरे आणि नंतर प्रेम होऊन लग्न वगैरे अशा पद्धतीचं आहे. आणि मी अजूनही तसा भोळा राहिलोय, म्हणून बहुतेक माझ्या पेशंटना मी आवडतो. जे काय क्या मोठे बात. पेशंट येतात त्यांना पटतं की हा माणूस आपल्यासारखा आहे, विश्वास टाकायला लायक आहे. क्या बात है. वेरी गुड डॉक्टर, मस्त. पुढच्या प्रश्नाकडे येऊया डॉक्टर. आपलं मानसिक स्वास्थ्य जर का टिकवायचं असेल, कारण ते खूप गरजेची गोष्ट आजकाल झाली आहे की आणि एक गोष्ट खूप चांगली आहे डॉक्टर, की माइंड जिमला येणारी जी लोकं आहेत त्यांना बऱ्यापैकी आता मानसिक स्वास्थ्याविषयीचा अवेअरनेस गेल्या 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी आलेला आहे. पण कुठेतरी गोंधळ होतो, कुठेतरी गडबड होते, आणि ते जर का स्वास्थ्य टिकवायचं असेल आपण, ते नेमकं काय करायला पाहिजे आणि ते किती प्रमाणात आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो, याविषयी जर का प्रकाश टाकलात तर बरं होईल. मला वाटतं की शेवटचा प्रश्न आधी घेऊया की किती चालू. बदल घडू शकतो. हां, हाँ. तर खरा बदल घडतो का नाही मला माहित नाही. माझ्यात बदल घडतोय हे इल्युजन असलं तरी खूप काम होऊन जातं आयुष्याचं. आयुष्य तसं छोटंच असतं, खरं. त्यामुळे मी सारखा सुधारतो आहे, मी भविष्यात अजून सुधारेन, हा भ्रम टिकला आयुष्यभर तर खूप झालं. सॉरी, मी फार डायरेक्ट बोलतोय, मी माझ्या स्वतःबद्दल बोलतोय, मला इतरांचं माहिती नाही, क्षमा करा. हां, तर हा दुसरा उत्तर झालं दुसऱ्या प्रश्नाचं. आणि पहिला प्रश्न काय होता? मानसिक स्वास्थ्य टिकवायचं असेल तर आपण काय करू शकतो, म्हणजे त्या आपण क्षणी स्वतःकडे बघायला पाहिजे. त्या क्षणी आपल्याला जे वाटतं ते मला झेपतंय का? की हे मला वाटतंय हे मी स्वतःशी कबूल करू शकतो का? आयडेंटिफिकेशन, एक्नॉलेजमेंट आणि इंटिग्रेशन इन माय सेल्फ कन्सेप्ट, की मी भोळसर आहे, मी भावनेच्या भरात चुका करू शकतो. ग्रॅहम ग्रीनचं वाक्य आहे मला वाटतं, ग्रॅहम ग्रीन, छंद हे असं काम करतात की त्याच्यामुळे माणसाचं मानसिक आरोग्य टिकून राहतं. आणि ज्यांना कुठलाही छंद नाही ते माणसं आपली सॅनिटी कशी टिकवतात मला माहिती नाही. त्याचं विवेचन होतं. मला वाटतं की 10वीच्या पेपरासारखं आहे. कुठल्याही परीक्षेचा पेपर घालायचा काढायचा झाला तर एक्झामिनरनंच हल्ली खूप सूचना असतात ना, की तुमचे बरोबर. इतके टक्के प्रश्न सोपे पाहिजेत, इतके टक्के प्रश्न मध्यम पाहिजेत, आणि फारच थोडे प्रश्न हे अगदी हुशार मुलांसाठी पाहिजेत. बरोबर आहे ना? आपल्या अगदी बरोबर. साइंटिस्ट आणि असे खूप लोक आहेत. मी तुमची प्रोफाईल वाचली होती तेव्हा दबून गेलो होतो, त्यामुळे बरं झालं की फक्त माझाच व्हिडिओ मला दिसतोय. सगळे दिसले असते मी घाबरून गेलो असतो. तर
मला असं वाटतं की असा काही एक फॉर्म्युला सगळ्यांना लागू पडणार नाही. मानसिक स्वास्थ्य आपलं सदैव टिकतं असं नाही. स्वास्थ्य परत मिळवता येतं का? तर नक्की मिळवता येतं. हे रोज घालवत असतो आपण आणि रोज मिळवत असतो. आणि ह्याच्यामध्ये हेडॉनिक डेफिनेशन आणि युडेमॉनिक डेफिनेशन, कन्सेप्ट ऑफ मेंटल हेल्थ, ही महत्वाची आहे. हेडॉनिक म्हणजे कम्फर्ट आणि काय म्हणायचं त्याला, प्लेजर. कम्फर्ट आणि प्लेजर ज्याला आहे तो मानसिक दृष्ट्या स्वस्थ, अशी जर आपली समजूत असेल तर आपण फारच मर्यादित चौकटीत राहू. म्हणजे आहार, निद्रा, भय, मैथुन आणि बस झालं. बरे, पण युडेमॉनिक जे आहे त्याच्यामध्ये हा रेसलेसनेस अलाउड आहे, थोडंफार डेव्हिएशन अलाउड आहे. आणि त्या डेव्हिएशन मधून मी शिकतो कसा आणि मी भविष्यात कसा बदल घेतो, चांगल्यासाठी घेतो का वाईटासाठी घेतो, ह्याच्यावर ठरतं स्वास्थ्य माझं वाढतंय का कमी होत आहे. ते टिकवता बिकवता येत नाही असं माझं मत. वाढवायचं असेल तर सामोरं जायला पाहिजे, फेस करायला पाहिजे चॅलेंजेस. आणि त्यातनं मी दरवेळेला मी बरोबर करतोय का चूक करतोय हे थोडंसं रिफ्लेक्शन, इंट्रोस्पेक्शन असं केलं तर वेगळं आहे. थिअरायझेशन हे थोड्या लोकांचा प्रांत आहे आणि त्या थिअरीजमध्ये डिबेट करून ती डिस्प्रूव्ह होईल तेव्हाच ती खरी थिअरी. त्यामुळे त्याच्यातली टेंटेटिव्ह असावं आणि ऑब्झर्वेशनचा फेथफुल असावं, यांनी स्वास्थ्य टिकेल असं मला वाटतं. ओके डॉक्टर, तुम्ही आत्ता काहीतरी असं म्हणलात, आयडेंटिफिकेशन, एक्नॉलेजमेंट आणि इंटिग्रेशन, थोडंसं इलॅबरेट करून सांगा ना. याच्यात आमचं त्या पिडोफिलियाच्या प्रोजेक्टचं उदाहरण परत देतो मी तुम्हाला. सेल्फ आयडेंटिफाईड, मोटिवेटेड, नॉन ऑफेंडिंग पर्सन्स विथ सेक्शुअल अट्रॅक्शन टुवर्ड चिल्ड्रन, यांना जर आम्ही उपचार केले तर ती माणसं मोटिवेटेड असल्यामुळे, स्वतः ओळखून आलेली असल्यामुळे आणि त्यांनी गुन्हा केलेला नसल्यामुळे, त्यांना रिपोर्ट करायची माझ्यावर जबाबदारी नाही, त्यांच्या स्वतःच्या आतल्या गोष्टी रेग्युलेट करायला आणि ताबा कंटिन्युअसली ठेवत राहायला त्यांना मदत कशी करायची. बरोबर. जसं माझा PhD चा विषय होता मेडिकली अनएक्सप्लेन सिम्टम्स, तो पण एक चॅलेंजिंग विषय आहे, तसा हा दुसरा चॅलेंजिंग विषय आहे की वाटणाऱ्या सेक्शुअल अट्रॅक्शनवर मी सातत्याने ताबा कसा ठेवू. याचे मूळ तत्व म्हणजे त्या माणसाला मदत करताना आधी आयडेंटिफिकेशन, की हो माझा प्रेफरन्स, सेक्शुअल प्रेफरन्स असा आहे की मला लहान मुलगा किंवा मुलगी आवडते. दुसरं ॲक्नॉलेजमेंट, की हे मी स्वतःशी कबूल करणं की हो मला ते आवडतं. आणि तिसरं की ते मी इंटिग्रेट केलंय माझ्या सेल्फ कन्सेप्टमध्ये. म्हणजे ह्याचा अर्थ काय, की त्याच्याशी अनुसरून मी माझं वागणं ठेवणार आहे. मला जर ठाऊक आहे की मला लहान मुलांविषयी आकर्षण वाटतं तर मी स्विमिंग इन्स्ट्रक्टर होणार नाही, तर मी लहान मुलांच्या रिक्षावरती जायचं काम करणार नाही, मी बरोबर. त्यांच्यापासून अंतर ठेवीन, हाय रिस्क सिच्युएशन मला आधीच ओळखता येतील, याच्यासाठी काउन्सेलिंग उपलब्ध आहे म्हणल्यावर मी मदतीसाठी जाईन. या सगळ्या गोष्टी इंटिग्रेशन मध्ये येतात. आणि हे सगळं केलं तर मग तो माणूस ठीक राहतो. म्हणजे त्यातलं एक दुसरं प्रिन्सिपल पण फार छान आहे, ते मला आवडलं. हे डिस्ट्रॅक्शन नाही आहे असं मी समजतो. माझं सगळंच आजचं बोलवलेलं हे डिस्ट्रॅक्शन आहे असं तुम्हाला सगळ्यांना वाटेल तर मजा येईल जरा. चांगलं घेता. की यू आर नॉट गिल्टी बिकॉज ऑफ युअर अर्जेस, एवरीवन इज रिस्पॉन्सिबल फॉर हिज ऍक्शन्स. हे जर लक्षात घेतलं, माझ्या मनात काही कल्पना येऊ दे, त्याच्यासाठी मला अपराधी वाटायची गरज नाही, पण माझ्या वागण्यावर मी सातत्याने ताबा ठेवीन, ती माझी जबाबदारी आहे तशी प्रत्येकाची जबाबदारी आहे, याचं भान ठेवणं. आणि सांगायचं तर अजूनही हा प्रकल्प आमचा सुरू आहे KEM मध्ये, आणि माणसांना फ्री सेवा मिळू शकते ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा मेंटल हेल्थ मधला धडा आहे. मला असं लक्षात आलंय हा धडा, परत हा प्रोजेक्ट केल्यावर मी फार विरोध केला सुरुवातीला या प्रोजेक्टला. क्लाउस बायर म्हणून जो प्रोफेसर आहे त्याचं माझी जेव्हा पहिली भेट झाली, मी म्हटलं असे पेशंट मिळणार नाहीत, तेव्हा खूप विरोध केला होता मी. पण माझ्या असं लक्षात आलं की
सेक्शुअलिटी हा सगळ्या पर्सनॅलिटीचा केवळ एक भाग आहे असं मधल्या काळात आम्ही शिकायचो. आणि आता परत सायन्सला मान्य व्हायला लागलंय की सेक्शुअलिटी फार महत्वाचा भाग आहे आणि त्याच्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे, जे आपण पेशंटला विचारत नाही. तुझा अनुभव किती आहे, आरोग्य किती आहे, समाधान किती आहे, त्याच्यात आम्ही काही मदत करू का? अरे आपल्या स्वतःच्या गोष्टी आपल्याला लपवून ठेवण्यात, नाकारण्यात आपलं खूप कंडिशनिंग झालंय. आणि या विषयात तुम्ही कोणी मला मदत करू शकाल? तुम्हाला काही लिटरेचर सापडलं, पेपर सापडले तर मला पाठवा रेफरन्सेस, की आपल्या इथले लोक आपला प्रेफरन्स का कबूल करीत नाहीत, आपल्या इथे आम्हाला पेशंट का मिळत नाहीत एवढं सगळं फ्री असून, है ना? तर आपल्याला, मला वाटतं की, मला स्वतःला असं वाटतं की पारतंत्र्यात जेवढी वर्ष आपण घालवली त्या काळात आपल्या इथली लोक शिकली की आपल्याकडे जे काय म्हणून आपल्याला आनंद देणार आहे ते लपवून ठेवा, नाहीतर सरकार येऊन ते पळवून घेऊन जाईल. असे काय काय गोष्टी असू शकतात, तर त्यासाठी आयडेंटिफिकेशन, एक्नॉलेजमेंट, इंटिग्रेशन, डोळसपणा. हा डोळसपणा आला तर ठीक आहे. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. मला एक प्रश्न आणखी विचारायचा आहे की जो याच्याशी रिलेटेड आहे. नॉर्मली सायकियाट्रिस्ट कडे जायचं म्हणतं की लोक म्हणतात नाही आम्ही वेळे नाही आहोत, किंवा नको बाबा आता जायला, मुलीचं लग्न व्हायचं आहे, मुलाचं लग्न व्हायचं आहे, कुठेतरी शिक्का बसेल आणि मग त्याला मुलगी मिळणार नाही, तिला मुलगा मिळणार नाही, अशा पद्धतीचा एक स्टिग्मा समाजामध्ये बरेचदा आपल्याला दिसतो आणि तिथपर्यंत पोहोचायला लोक नाही म्हणतात. तर मला असं विचारायचंय की लवकर उपचार मिळाले तर लवकर त्यातनं बाहेर पडू शकू, ही खरं धारणा असेल तर सायकियाट्रिस्टची मदत लवकर घेतली जाईल, पण असं दिसत नाही. तर केव्हा सायकियाट्रिस्ट कडे यायला पाहिजे आणि केव्हा ते काउन्सिलिंगच्या लेवलवर सोडवायला पाहिजे किंवा स्वतःच्या लेवलवरती सोडवायला पाहिजे, याचं काही आपल्याला डिमार्केशन किंवा ते डिस्टिंग्विशली काही बघता येईल का? मला थोडा हा प्रश्न वळवून घ्यावासा वाटतो. जरूर जरूर. त्यात तुम्ही म्हणताय हा फार महत्वाचा हा गाभा आहे, स्टिग्मा. हा, आता मी एक्स्ट्रीम स्टिग्मा मध्येच काम करतो. वैद्यकीय कारणाशिवाय आलेला थकवा अशक्तपणा असू दे किंवा लहान मुलांविषयी वाटणारं लैंगिक आकर्षण असू दे, हे सगळे स्टिग्माटाइज्ड विषय आहेत. बेसिकली मला असं वाटतं की स्वतःची हे कबूल करणं हे महत्वाचं आहे. इथे मला डॉक्टर संजय फडके आठवतो, आमचा कलीग आहे, विद्वान आहे. त्यांनी मला लहानपणी सांगितलं होतं, म्हणजे आम्ही जेव्हा ससूनमध्ये होतो तेव्हा, की वेडा म्हणजे विद वेत्ती, याच्यावरून तो शब्द आलाय, म्हणजे जो जाणतो तो वेडा, जो वेगळं जाणतो, जो वेगळं जाणतो, असं कुठला तरी प्रसिद्ध कोट आहे ना, द वन हू लिसन्स टू काय डिफरंट बेल्स टोल वगैरे, मोठ्या कवीचं किंवा लेखकाचं आहे ना. तर वेडे आपण सगळेच जण असतो, आपल्यातलं वेडेपण हे अलाईन करून घेतलं ज्यांनी स्वतः इतरांचं भलं होईल, तर आपल्याला वेडेपणाचं वाईट वाटणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपोआप स्टिग्मा कमी होईल. आणि खरं म्हणजे प्रत्येकाला पर्सनल काउन्सिलर आणि सायकियाट्रिस्ट असणं हे जसं स्टेटसचं सिम्बॉल झालंय की नाही पाश्चात्य जगात, पेशंटशी 5 मिनिटच बोलतात आणि औषधं लिहितात असं मला कळलंय. सगळी जण खूप बोलतात असं नाही, आणि जे खूप बोलतात ते पेशंटला परवडते असं नाही, ते प्रचंड फीस घेतात असून सुद्धा. हे आता परीक्षेतली एक विद्यार्थिनी माझी पेशंट माझी सांगतात मला, तर जाऊ द्या तो मुद्दा वेगळा. पण मला काय म्हणायचं आहे की प्रत्येकाला असं पर्सनल कोणीतरी सायकियाट्री म्हणजे इरिपरेबल फॉल्ट काहीतरी आहे माझ्यात किंवा मॉरल फेलिंग आहे म्हणून मी सायकियाट्रिस्ट कडे जावं असं बाकीचे सुचवतात असं जे वाटतं ते वाटायच्याऐवजी माझ्यातल्या क्षमता ओळखून त्या वाढवणे आणि जे चुका आहेत त्या दुरुस्त करायला मला मदत करणे असं करणारा हा प्राणी आहे, तेव्हा ह्याच्याकडे जाऊन बसायला काय हरकत आहे असा जर विचार झाला तर हा स्टिग्माइज जाईल, लोक सल्ला घ्यायला जास्त येतील, पण त्यांनी आपल्यावरची जबाबदारी खूप वाढणार आहे मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सची.
यू विल हॅव टू डिलिव्हर वॉट देअर एक्सपेक्टेशन आर. खरे तर मग एक सगळ्यात सोपं उत्तर तुम्हाला सांगून टाकतो, सायकियाट्रिस्टकडे जायला नको असेल तर ह्या एक शेवटचं एक विनोदी वाक्य लक्षात ठेवूया आपण. सायकियाट्रिस्ट इज अ प्रोफेशनल हू आस्क्स यू एक्सपेन्सिव्ह क्वेश्चन्स, आन्सर्स फॉर विच द आन्सर्स फॉर विच युअर वाईफ गिव्ज यू फॉर फ्री. त्यांचा अल्फा शेवटचाच एक प्रश्न डॉक्टर दादा, की तुम्ही माइंड गेमच्या प्रोग्रामला आलाय, मी माइंड गेम विषयी थोडस सांगितलंय, तर या उपक्रमाविषयी तुम्ही काय म्हणाल, किंवा अशा प्रकारचे उपक्रम कसे मदत करू शकतील एक सायकेट्रिस्ट म्हणून, तुम्हाला असं काय वाटतं त्याच्याबद्दल? मी मला काही तुम्हाला आता सगळं सांगता येणार नाही, कारण त्यातल्या काही गोष्टी ह्या कॉन्फिडेन्शियल आहेत, पण मला नजीकच्या काळात तुमची खूप मदत लागू शकेल किंवा होऊ शकेल. आणि अशा पद्धतीच्या उपक्रमांनीच आरोग्य टिकेल, वाढेल आणि ते डॉक्युमेंट करता येईल याविषयी मला विश्वास आहे. थँक्यू. आणि आणखीन काहीतरी मी सांगणार होतो तुम्हाला. हां, सुरुवातीला काहीतरी एक दोन कॉमेंट्स मी ऐकल्या, त्या माझ्यासाठी नव्हत्या, की कामं दिल्याशिवाय तुम्ही काही करत नाही. सेनूताईंनी सांगितलं की मी सांगितलं, आणि म्हणून कोणाकोणाला असाइनमेंट वाटून दिल्या, नाही तर होमवर्क करीत नाही तुम्ही. मला वाटतं की इथे पार्टिसिपंट्सना रागवायला पाहिजे आणि ऑथॉरिटीनी इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे की पार्टिसिपंट का नाही, जर ते मनापासून येतात तर ते का नाही पार्टिसिपेट करीत, आणि ऑथॉरिटीने बघायला पाहिजे मी कोणाला गप्प बसवते का. स्पष्ट बोलल्याबद्दल क्षमा. खूप मोस्ट वेलकम डॉक्टर, मोस्ट थँक्यू वेलकम. माझ्या बाजूचे प्रश्न सगळे संपलेले आहेत, ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचा आहे त्यांनी एक तर चॅटबॉक्स मध्ये टाकलात तरी चालेल, किंवा आपापला माईक अनम्यूट करून विचारा इतरांनी, त्यावेळी आपले माईक म्यूट करा. आपल्याकडे अजून 10 मिनिटं आहेत. मी मध्ये बोलू का? हो जरूर जरूर. एक प्रश्न मी इथे वाचतोय आता. सायकियाट्रिस्ट सायकोलॉजिक समुपदेशक हेच भविष्यातील बाबा बुवा महाराज असतील असे मी केव्हाच वर्तवले आहे. संदर्भ दिलेला आहे की उपासाने म्हणत नाही, पण शरीर जसे आजारी पडते तसे मने आजारी पडते. हे छान आहे. सायकियाट्रिस्ट सायकोलॉजिस्ट समुपदेशक हेच भविष्यातील बाबा बुवा महाराज असतील असे भाकीत केव्हाच वर्तवले आहे. मला असं वाटतं की हे भविष्यातील बाबाबुवा महाराज नसून, मला असं म्हणायचंय की बाबाबुवा महाराज हे भूतकाळातले आपले सायकियाट्रिस्ट सायकोलॉजिस्ट आणि समुपदेशक होते, त्यांना आपण तसं बघितलं नाही. आणि दुसऱ्याची ती अंधश्रद्धा आणि माझं ते एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन असं असं मला विनंती करायची आहे. माईक म्यूट करा. चॅट वर जर आले प्रश्न नंतर, तर आपण त्याचं एक हे करू शकतो, असं ऑनगोईंग वेबसाईट करू शकतो, ज्याच्यामध्ये ह्या प्रश्नांना वेगळी वेगळी माणसं आपली मतं लिहितील. हे परळीकरचं भाबडं मत, हे अजून कुठचं मत, असं करता येईल ना आपल्याला? जरूर जरूर. मला फायब्रोमायल्जिया डिटेक्ट झालाय, मी ॲलोपॅथी आयुर्वेदिक नॅचरोपॅथी स्टेम सेल्स करून झाली आहे, 1 वर्ष झालं, होमिओपॅथी सुरू आहे, तरी अजून म्हणावा असा फरक नाही, असा एक प्रश्न आहे. प्रश्न जात लोक चॅट बॉक्स मध्ये टाकतात. हो, मला वाटतं की फायब्रोमायल्जिया साठी हे जे डिटेल्ड मुलाखत आहे, ही मुलाखत घेऊन आपला दुखण्याकडे ऍटिट्यूड बदलतो का बघूया. दुखणं जरी क्युअर नाही झालं, फारच थोडी दुखणी क्युरेबल असतात, त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन जरी बदलला आणि इफ वी लर्न इनिशियली आपला गोल आपण मर्यादित ठेवला, हाऊ टू बेटर ऍडजस्ट टू माय इलनेस, तर आपण चांगले बाहेर पडू शकू. माझ्याकडून संपलंय, माझं प्रवचन संपलंय.
एक मिनिट, मला असं म्हणायचं आहे की पर्सनल प्रश्न प्लीज विचारू शकता, कारण त्याला घेता येत नाही. तर तुम्ही जर का आताच्या सगळ्या रिलेशनावर काही क्वेश्चन करकरे मॅडम, हा लोकांना सायकेट्रिस्ट बदलावा वाटतो असे का, याच्याविषयी मला एक सांगता येईल तुम्हाला की एक अमेरिकन पुस्तक मी वाचलं होतं, कंझ्युमर युनियन एडिशनचं पुस्तक आहे, पापा निकोलाव नावाच्या डॉक्टरनी लिहिलेलं आहे, मला ते पुन्हा सापडलं नाही. तुम्हाला जर कुणाला सापडलं तर मला सांगा. डिप्रेशन, डिप्रेशनची मॅनेजमेंट कशी करावी. हं, त्या पुस्तकात त्या डॉक्टर सायकेट्रिस्टने लिहिलं आहे की एका वेळी चार सायकेट्रिस्ट बघा, त्यातला तुम्हाला पटेल त्याच्याकडे जात राहा. त्यामुळे सायकेट्री प्रत्येकाला वेगळी कळते, त्यामुळे आपण बदलावासा वाटण्यामध्ये गैर नाही, ते कारण काय आहे ते बघूया आणि मग बघूया. डॉग्स कॉन्टूर फारच छान कोणीतरी ओळखलं इथे, छान झालं. माझं माझं प्रवचन संपलेलं आहे, धन्यवाद. ओके, कोणाला आणखी बोलायचंय? संजय मिनांबरी, तुम्हाला काही बोलायचंय? वेळ संपता नाही कोणी बोलू. संजूत वगैरे मी त्यांच्यापैकीच आहेत, ते वेळेकडे लक्ष देणारच. कोणी प्रश्नच विचारले तर इलाज नाही. हॅलो, डॉक्टरांचा नंबर त्यांच्या परवानगीने मी आपल्या ग्रुपमध्ये टाकेन, पण त्यांच्या परवानगीने टाकेन. कोणाला आहे काही बोलायचंय? म्हणजे ट्रीटमेंट सरांशी तिथे कॉन्टॅक्ट करावा लागेल. हा, तो मी नंबर तुम्हाला नंतर पर्सनल आपल्या याच्यावरती ग्रुपवरती टाकतो, ठीक आहे? मी ग्रुप वर नाहीये मॅडम, माझ्या मैत्रिणी. ओके, मग तुम्ही आता कशा जॉईन झालाय तर तुम्ही मग माझ्या पर्सनल फोन वर फोन करा, मी तुम्हाला देतो नंबर. बर, ओके. आज संजोत काही बोलायचंय तुम्हाला? संजोत निलांबरी, हातवर करायचं ना, बोलायचं असेल तर उगीच बडबड. सर हॅलो, हा बोला. फायब्रोमायलेजिया कव्हर होऊ शकतो का? उत्तर मी दिलंय असं मला वाटत. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी डिफिशियन्सी आहे. ऐका ना, प्लीज काही पर्सनल प्रश्न विचारू नका, कारण खूप अवघड आहे उत्तर देणं. तर जेव्हा तुम्ही त्यांना डॉक्टरना भेटायला जाऊन अपॉइंटमेंट घेऊन तुम्हाला सगळे अशा प्रश्न जे आहेत ते विचारूया आपण. त्यात आता आपण इथे आपली वेळ झाली आहे, आपण इथे थांबूया. माझी निलांबरीच्या किंवा संजयच्या विनंती त्यांना काही बघायचं असेल तर मी थांबू शकते. हॅलो, माझा आवाज येतोय का? हो येतोय मॅडम, हो येतोय येतोय. आय थँक यू, आय थँक यू फॉर इन्व्हायटिंग मी. सर थँक यू सो मच. थँक यू मॅडम. ओके, आपले माईक जरा म्यूट करता का? मी डॉक्टर, तुम्ही या सेशन मध्ये इथे आलात, मला या तुमचे मनापासून आभार मानायचे. खूप दिवस धोक्यात होत की तुम्हाला या माइंडजिम वरती बोलवायचं बोलवायचं, पण आता या लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आपण असे ऑनलाइन भेटतोय. पण प्रत्यक्ष जेव्हा आमचं माइंडजिम सुरू होईल तेव्हा तुम्ही जरूर याल आणि परत एकदा आम्हाला तुम्ही सल्ला द्याल किंवा मार्गदर्शन कराल, ही खूप आशा आहे आणि इच्छा पण आहे. आज सरांनी आपल्याला जे सांगितलं ते इतकं बोलकं आणि इतकं नॉर्मल असल्याचं फिलिंग आलंय मला. तर असं वाटतंय वाव, कि मी किती वेडी आहे आणि मी किती नॉर्मल आहे आणि मी किती चांगली आहे, असं एक फिलिंग त्यांनी दिलेलं आहे. आणि ते खूप छान आहे की आपण रिलेट होऊ शकतो, आपण डिप्रेस असू शकतो, कल्चरल रोल आपला खूप मोठा असू शकतो, किंवा स्वास्थ्य असं एकदा आलं की आलं असं काही नसतं, ते जात येत असतं, असं हे जे सगळं
आपल्याला भावणारी उत्तरं जी काही आज मिळाली आहेत त्यांनी मला मला मानसिक स्वास्थ्य खूप चांगलं झाल्यासारखं वाटतंय. आणि डॉक्टरांचे मनापासून धन्यवाद की अतिशय सोप्या भाषेत आणि अतिशय कळणाऱ्या भाषेत आज डॉक्टरांनी आपल्याला काही गोष्टी सांगितल्या. आणि जे काही आपण आहोत ते छान आहोत आणि चांगले आहोत. थोडस 19-20 असतं ते असू द्यावं, कारण आपण सगळेजण थोडे थोडे वेडे आहोतच, त्यामुळे थोडस 19-20 चालतं. त्या डेव्हिएशन मध्ये जास्त चांगलं कसं राहता येईल हा खर तर मेन मुद्दा आहे आणि तो त्यांनी आज आपल्याला सांगितला. तर माझं मनापासून डॉक्टर तुमचे तुमचे आभार आणि आपण परत नक्की भेटूया असं मला वाटतं. आणि तर आपण इथे थांबूया. पुढल्या शनिवारी आपल्याकडे जेंडर ही थीम आहे आणि आलोचना च्या डॉक्टर वंदना कुलकर्णी आपल्याकडे येणार आहेत जेंडर या विषयी बोलायला. तर आपण परत एकदा सगळ्यांनी जॉईन करूया आणि डॉक्टर मनापासून परत धन्यवाद आणि परत भेटू नक्की. थँक्यू. थँक्यू मॅडम. आय थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. खूप शिकायला मिळालं. थँक्यू. Stop.